नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चिंगारीवर. आणि आज आपल्या सोबत आहे टीम फनरल. थँक्यू टीम चिंगारी आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल. आणि आता तुम्ही काय आमच्या प्रमोशन्स मध्ये आग लावताय ह्याची आम्ही वाट बघतोय. भडका उडणाऱ्या चिंगारीचा फनरल येतोय 10 तारखेला, बरोबर? करेक्ट. तर आपल्या सोबत आहे आरोह आणि हर्षद. नमस्कार. नमस्कार चिंगारीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप नमस्कार. आमची फिल्म येते फनरल आणि नक्कीच भडका उडणारी. आज या चिंगारीच्या इंटरव्ह्यू मधनं आम्ही आत्ताच सांगतोय की खूप सुंदर फिल्म येते, सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊन बघायची. तुम्ही काहीतरी बिझनेस सुरू केलाय सगळ्यांनी मिळून, जरा कळेल का प्रेक्षकांना की नक्की काय? आमचा जो हिरा आहे तोच सांगेल. सो ही चार मुले जी असतात चाळीतली, ते फ्युनरल मॅनेजमेंट कंपनी सुरू करतात, म्हणजे अंत्यविधीला लोकांना मदत करायचं काम, आणि त्याचा बिझनेस करतात ते आणि त्याच्यात सक्सेसफुल होतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना काय चॅलेंजेस येतात, चाळीत ते ज्या राहत आहेत तिकडे लोकांची कशी गडबड होते, गंमत होते, पर्सनल आयुष्यात त्यांच्या काय उलथापालथ होते, हे सगळं या फिल्ममधनं तुम्हाला दिसणार. जातीचा रोग आलाय वाटतो. पा माझा मित्र होता तरी या आप्पाला. साहेब गेलेत ते नाना, मी आप्पा. आणि खरंच असे कंपनीज आहेत बर का, म्हणजे असं नाही की आम्ही हे फिक्शनल काहीतरी केलंय असं असतं. आपल्याकडे थोडं कमी प्रचलित आहे पण बाहेरच्या देशांमध्ये हे खूप कॉमन आहे. फनरलचा चिंगारी मोमेंट काय होता ओव्हरऑल शूटच्या दरम्यानचा? एक सीन होता ज्याच्यामध्ये मला लोकांनी सॉर्ट ऑफ खूप टाळ्या वाजवून आणि एक स्टँडिंग ओवेशन मला दिलं होतं त्या सीन करता. तो माझा फेवरेट सीन आहे फिल्म मधला. तिथे मला वाटलं की बॉस आरो आग लावली आपण आज यु नो शूटवर. तो विजय केंकरेंबरोबरचा सीन माझ्यासाठी चिंगारी मोमेंट होता. बहुतेक ट्रेलर मधला काय? येस, तोच सीन. आणि ऑडियन्स तो बघतील तेव्हा त्यांनाही कळेल. खूप छान झालाय तो पर्सनली. आणि वन टेक पण आहे. येस, सो मजा आली होती. दॅट वॉज द चिंगारी मोमेंट फॉर मी. तुम्हाला मृत्यू अशुभ वाटतो? अशुभ नाही आहे तो, किमती आहे. कारण तो जेव्हा तुमच्या डोक्यावर बसतो ना तेव्हा तुम्हाला आठवतो देव. हर्षद तू सांग. हा, माझं म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी तिलडीला खांदा दिलाय, तो माझ्यासाठी ती चिंगारी मोमेंट म्हणू शकतो. आपल्या फिल्मच्या नावामध्येच फन आहे म्हणून मी फन सेगमेंट घेऊन आले तुमच्यासाठी. बघूया हा, हु इज मोस्ट लाईकली टू? असं अगदी सोपा आहे, अगदी सोपा आहे पॉइंट आउट करायचंय. ओके, तर सगळ्यात जास्त रिटेक्स कोणी घेतलेत? संभाजी भगत सर. ऍटलीस्ट मी जेवढं शूट बघितलं संभाजी सरांनी रिटेक घेतलेले. बरं, मेकअपला सगळ्यात जास्त वेळ कोणाला लागतो? आम्हाला काय मेकअप एवढा नव्हता. तुझं नाव घेणार होतो आता कारण तू प्रमोशन मध्ये पण सोडत नाहीयेस ते. नाही, मी यामध्ये ना डीजे सूर्या नावाची भूमिका केली आहे, त्यामुळे ते मला टॅट्यू वगैरे इकडे करायचं होतं, केस रंगवायचं होतं, त्यामुळे मला भरपूर तामझाम असायचा. 20-21 मिनिट लागायची. सो याला वेळ लागायचा. बरं, पटकन इरिटेट कोण होत? मी. माझंच नाव घेईन मी. नाही, म्हणजे होतही असतील लोक मला माहित नाही, पण मी दाखवतो की मी इरिटेट झालो त्यामुळे मी माझंच नाव घेतो. कामाच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त सिन्सिअर कोण आहे? सगळेच. ते मी सांगतो आमच्या टीम मध्ये की खूप सिन्सिअरली आणि मनापासून सगळ्यांनी कामं केली आहेत, अतिशय प्रोफेशनली आणि अतिशय मनापासून. ते एक आहे की आमच्या टीम मधला प्रत्येक जण, म्हणजे अगदी स्पॉट दादांपासून अगदी निर्मात्यांपर्यंत. लेट्स जंप ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. तर सगळ्यात जास्त सेटवर ओरडा कोणी खाल्लाय? ओरडा लागला का? सगळ्यांनीच खाल्लंय. हा, म्हणजे हा, पण तरी मला असं वाटतं की कारण रमेश दिघेंचं तुझ्यावर विशेष प्रेम आहे, ते तुला खूप ओरडले. वन टेक ओके शॉट कोण देत? सगळेच. दोन हात पाय पण आम्ही सगळे ऍक्टर्स. सेटवर सगळ्यात जास्त लेट कोण पोहोचत? नाही, तेही नाही, म्हणजे असं मी तरी मला नाही आठवते कोणी असं लेट आल्याचं. आलेच तर आपला मार्टिनच आला, तर आमचा कावळा आहे तो, त्याच्या मूड नुसार शूटिंग. सो मला वाटतं मार्टिनच. माझं उत्तर आहे की मार्टिनच लेट सगळ्यात जास्त. फंबल कोण मारत? फंबल कोण मारत? हा पण प्रश्न तू दिग्दर्शकांना आणि आमच्या लेखकांना विचार, ते तुला खरं उत्तर देतील. सतत फोनवर कोण असत? मी. मला तरी सवय आहे, सो मी माझं नाव घेईन. बाकी मी जास्त वापरतच नाही. हो, करे हो.
अशा अनेक एंटरटेनिंग व्हिडिओसाठी डाउनलोड करा चिंगारी ॲप.